विंचूर येथील योगेश्वर कॉलनी अंगणवाडीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना निफाड महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राष्ट्रीय पोषण आहार अभियान योगेश्वर कॉलनी अंगणवाडी केंद्रात साजरा झाला. बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुपरवायझर खांदवे मॅडम मनीषा जंगम संगीता साळी यांनी ह्या अभियान कार्यक्रमात पोषण आहाराबद्दल सर्व माहिती, भाज्या, फळे व आहार कसा असावा याची माहिती देऊन उत्तमरित्या राबवण्यात आला. या कार्यक्रमात सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच शिरीन मोमीन, ग्रामपंचायत सदस्य नाना जेवुघाले, पूजा जेवुघाले, पंचायत समिती सदस्य शेवाळे, डॉक्टर चौधरी, डॉक्टर रायते, ग्रामसेवक खैरनार आदी हजर होते. की जेणेकरून आज मोदीजी सुद्धा त्याचा वापर करतात आणि आपल्या लहान मुलांसाठी तर खूपच उपयोगी आहे. लहान मुलं असो, गरोदर असो, स्तनदा असो किंवा किशोरी असो, हे सगळ्यांसाठी पाल्याचा किंवा शेंगाचा एक जरी खाल्ला तर कुपोषणामध्ये त्यांना खूप म्हणजे खूप फरक पडतो. 100% त्याच्यात वजन आपल्याला कुपोषणातून मुक्त करता येईल एवढी तरी नक्कीच वाढतात. हे शेगाचा फायदा आहे. आणि तसंच आणखी आपण दुसरेही आपल्याला केंद्र सरकारने तसं दिलेलं होतं, दिल्लीहून आम्हाला बिया आलेलं होतं तर ते बियाची आम्ही परसबाग तयार केली होती. आणि परसबागेमध्ये आम्ही जसं चवळी, मूग, मठ, शेवगा, परत आणखी वाल, आणखी भरपूर असे वांगे, टमाटे, बीट असे झाडं लावली होती. आणि त्या झाडांचे जी फळं येतात तर ते आपण कुपोषित मुलांना देतो की जेणेकरून त्यांचा घरी त्यांना वापर पण होईल. आणि त्यांचा हे आवळा आहे, आवळा पण मुलांसाठी खूप पौष्टिक आहे, त्याच्याने व्हिटॅमिन वगैरे भरपूर भेटतं. आणि मुलं शक्यतो जास्त करून असं खात नाही पण आपण त्यांना दिलं म्हणजे तर ते चवीने घेतात पण आणि त्याच्यापासून त्यांना पौष्टिक पदार्थ मिळतात. सीताफळाचं पण झाड आहे. बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, विंचूर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.